नमस्कार, मी राजेश होलकर. लोकशाही निर्मित लोकलाईव्हच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत अशोकजी शिंदे. अशोकजी शिंदे हे रामचंद्र प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत, आणि त्या संस्थेचं कार्य म्हणजे जे बंदिवान आहेत त्यांच्या बंदिवानांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण कर त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण करण्याबरोबर एक त्यांचं जीवन हे कसं सुकर आणि जे मागचं जे काही घडलेलं असेल त्याच्यातून ते विसरून एका चांगल्या मार्गाने कसे पुढचं त्यांचं जीवन व्यतीत करू शकतील यासाठी त्यांचे या संस्थेचे प्रयत्न सुरू असतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांची संस्था कशा पद्धतीने या बंदिवानांना सुधरवते, कैद्यांना सुधरवते, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते, काय त्यांचं काम आहे हे सगळं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने अशोकजी शिंदे यांचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. अशोकजी नमस्कार. नमस्कार. बंदिवानांचं जीवन फुलवायचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही मागच्या बॅकलॉगमध्ये जे काही खराब घटना घडलेल्या असतील, काही गैरसमजुत नसतील किंवा ॲक्च्युअल घडले असतील, हे सगळं कार्य आपण जे बंदिवान आहेत, जे कैदी आहेत, ते सुटल्यानंतर त्यांच्यासाठी आपण काम करतात. कशा पद्धतीचं आपलं काम आहे, संस्था कधीपासूनच काम आपलं करतात आणि कशा स्तरीचे आपले लोक आपल्याबरोबर काम करतात, जरा सविस्तर आपल्या संस्थेविषयी सांगा. आमची संस्था रामचंद्र प्रतिष्ठान ही 2012 नोंदणीकृत आहे आणि प्रत्यक्ष कामाला आम्ही प्रारंभ केला. त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील उपक्रम राबवत होतो, पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे. परंतु 2018 दरम्यान आमच्या संचालक मंडळातील सदस्य नैना शिंदे आणि माझ्या मनात एक संकल्पना आली की कारागृहामधील जे बंदिवान आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात, त्यांचे त्यात शिक्षित अशिक्षित असे प्रकार असतात, त्यातही शिक्षित असलेल्यांचं जे मनुष्यबळ म्हटलं किंवा कौशल्य म्हटलं तर ते कारागृहात वाया जातं. म्हणजे कारागृहातून सुटल्यानंतर ते फ्रस्ट्रेट होतात, नैराश्य येतं त्यांना, वैफल्यग्रस्त होतात आणि ते जो आपला पूर्वीचा जो आदर म्हणजे कामाची पद्धती असते ती सोडून दुसऱ्याच मार्गाला वळतात आणि जे अशिक्षित कैदी असतात ते अट्टल गुन्हेगार बनतात किंवा हे सुशिक्षितसुद्धा त्या मार्गाला वळू शकतात. तर वेळीच आपल्याला त्यांच्यावर परिणाम करून त्यांचं मानसिक पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. ह्या विचारातून आम्ही 2018 महाराष्ट्रातील 7 हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं, एक चाचणी म्हणून किंवा एक प्रयोग म्हणून. त्यात रत्नागिरी, त्यानंतर भायखळा, मुंबईचा आर्थर रोड, ठाणे, नाशिक रोड, ही सेंट्रल जेल, अशा प्रकारचे आम्ही काही जेल निवडले आणि त्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं. त्यासाठी आम्हाला पुण्याच्या कारागृह प्रशासनाने परवानगी दिली. आम्ही त्यानंतर बंदिवानांशी संपर्क साधला तिथल्या गुरुजींमार्फत, प्रशासनामार्फत. त्यांना आम्ही स्वातंत्र्यवीरांची, त्यानंतर क्रांतिकारकांची, तसेच संस्कारक्षम विषयांवरची पुस्तकं दिली, त्यांचं समुपदेशन केलं, त्यांना सांगितलं की क्रांतिकारक जे आपल्या देशासाठी लढले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी असा विचार केला नव्हता, म्हणजे समाजासाठी विचार केला, स्वतःचा विचार केला नव्हता, त्यांनी जे बलिदान दिलं आणि आपल्याला जे स्वातंत्र्य दिलं आहे तर तुम्हालाही ती भावना मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आज तुम्ही बंदिवान आहात, शिक्षा भोगत आहात, परंतु बाहेर आल्यानंतर तुम्हाला समाजाने बहिष्कृत केलं न करावं असं वाटत असेल, नातलगांनी तुम्हाला दूर ठेवू नये असे वाटत असेल, तर तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास आला पाहिजे, स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे, तरच तुम्ही समाजामध्ये परत जाऊन आपली प्रतिष्ठा मिळवू शकता. आणि तुमच्या लेवलवर म्हणजे तुम्हाला जेवढे तुमची सक्षमता आहे त्या अनुषंगाने तुम्हाला स्वतःसाठी स्थैर्य मिळवण्याबरोबरच तुम्ही समाजासाठी काहीतरी करा, हातभार लावा, न कळत देशासाठी हातभार लावा आणि एक आपलं प्रायचित्त असं एक मानसिक दृष्ट्या तुम्ही समाधानी व्हाल आणि एक प्रायचित्त म्हणूनही तुम्हाला ते घेता येईल. अशोकजी, जसं आपण एखाद्या बंदिवानामध्ये आत्मविश्वास आणि त्याचा जो स्वाभिमान जागावा म्हणून आपण हे सगळं काम करतो, होय, हे करण्यासाठी ॲक्च्युअल कशा पद्धती, एखादा बंदिवान ज्यावेळेला, एखादा कैदी ज्यावेळेला त्या कैदीतून बाहेर येत असेल, आल्यानंतर तुमची ट्रीटमेंट कशी असते, त्याला तुम्ही कसा संपर्क साधतात आणि काय तुम्ही त्याच्यावरती बोलता, कसं काम कसं करता ॲक्च्युअल? नक्कीच. आता कसं होतं की बंदिवानांमध्ये आम्ही जे मानसिकता निर्माण केल्यानंतर ते ज्यावेळी बाहेर सुटून येतात त्यावेळी आमच्याशी संपर्क साधतात आणि ज्यावेळी एखाद्याला समजा काही एखादा कौशल्यावर आधारित एखादा अभ्यासक्रम करायचा असेल तर त्यासाठी आम्ही मदत करतो, कारण त्यावेळी तो निराधार असतो, मग त्याचे आम्ही कोर्सची फी देऊन त्याला कौशल्य विकासासाठी मदत करतो. काही जण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचा पैसा हवा असतो तर स्कॉलरशिप मिळवून देतो, काहींना मुलांना पुस्तकं मिळवून देणं, त्यानंतर काहींच्या आरोग्याच्या समस्या असतात तर आरोग्यविषयक आम्ही जे आमचे वैद्यकीय मंडळी आहेत, आमचे सहकारी, त्यांच्यामार्फत त्यांना ती गरज पुरवतो. त्यानंतर काहींना कायदेशीर मदत लागते,
पुढच्या केससाठी किंवा इतर गोष्टींसाठी, तर कायदेशीर आमचे जे सहकारी मंडळी आहे त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना मोफत कायदेशीर सल्ला मसलत करून देतो आणि शक्यतो होईल तेवढ्या प्रकारची मदत करत असतो. आणि ज्यांना जे अशिक्षित आहेत परंतु शेती करू शकतात त्यांना आम्ही एक कृषी केंद्र तयार केले संभाजीनगरला, तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठवतो. तिथे ते शेती करतात आणि स्वतःचा भाजीपाला किंवा काही पिकं लावून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. आपल्या ह्याच्यामागचा मूळ उद्देश असा आहे की जो गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तो पुन्हा परत गुन्हेगारीमध्ये जाऊ नये, तो सुधरून बाहेर यावा. अगदी बरोबर. अशा या घटना खरोखर घडतात? हो नक्कीच. कारण त्यांना कसं असतं की बाहेर पडल्यानंतर जे खरोखर संवेदनशील कैदी आहेत त्यांना ते कळतं बाहेरचं जग कसं आहे आणि आपली किती वर्ष वाया गेली, आपण विनाकारण आपल्यावर ठपका लावून घेतला असं त्यांना ते मनोमन जाणवतं. मग त्यांच्यामध्ये ती भावना असते की आपल्याला आता काहीतरी केलं पाहिजे, आपणच आपल्याला उभं राहिलं पाहिजे, तरच आपण पुढे सर्व्हाइव्ह होऊ शकतो, अशी भावना त्यांच्या मनात येते. आणि बरेच जण सुधारल्याची आमच्याकडे उदाहरणं आहेत. किती असतील साधारण असं सांगते? तसं एक साधारण बघा, आम्ही साधारणतः 100 पुढे झाले असतील कैदी आमचे. 100 पुढचे कैदी असे असतील की त्यांचं जीवन आपण सुधारून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून सामाजिक संवेदना आपण तयार त्या ठिकाणी केलेली आहे. असं आपलं किती ठिकाणी चालू आहेत आता? आपण जसं आता आमच्या बघा महाराष्ट्रातील जेवढे मध्यवर्ती कारागृह आहेत 9 ठिकाणी आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक रोड, तळोजा, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, अशा 9 ठिकाणी मध्यवर्ती कारागृह आहेत. रत्नागिरीला 1 विशेष कारागृह आहे. आणि धुळे, जळगाव, त्यानंतर लातूर, नांदेड, भायखळा, अलिबाग, सातारा, सोलापूर ह्या जिल्हा कारागृहांसाठी आपण काम करतो सध्या. या सगळ्यांसाठी आपण सध्या काम करतो. भविष्यात तुमची कशा प्रकारची योजना आहेत, काय डोळ्यात संकल्पना आहे? आमचा असा विचार आहे भविष्यात की हे कारागृहातून बाहेर येणारे बंदिवान आहेत जे निराधार आहेत आणि ज्यांना खरोखरच स्वतःमध्ये बदल घडवून समाजासाठी आणि देशासाठी काम करू इच्छित आहेत, तर त्यांना त्या प्रकारे संधी देणं आणि त्यांच्यासाठी एक पुनर्वसन केंद्र, फुल प्लेस पुनर्वसन केंद्र निर्माण करणं की ज्यांना समाजाने बहिष्कृत केलं असेल, नातेवाईक जवळ करत नसतील, अशांना त्या केंद्रात येऊन त्यांच्या इच्छेनुसार तो उपक्रम स्वीकारता येईल, त्या अनुषंगाने प्रशिक्षित होता येईल आणि त्यांना पुढे स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी होता येईल आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाहीत, इतरांनाही वळू देणार नाहीत, असं त्यांनी कार्य करावं असा एक आमचा संकल्प निर्धार आहे. अशोकजी, तुम्हाला एक अत्यंत मानाचा जो जळगावमधून दिला जाणारा पुरस्कार आहे, डॉक्टर आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार होय, हा आपल्याला प्राप्त झालेला आहे. तुम्हाला त्या पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्काराबाबत तुमचं काय मत आहे, काय वाटतं आहे? आचार्य अविनाशी ह्यांनी एक शिकवण दिलेली आहे की समाजावर आईसारखं प्रेम करा, समाजसेवा करा आणि ह्या जी भावना आहे ती आम्हाला प्रेरणादायी आहे आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे नक्कीच आमची जबाबदारी वाढलेली आहे. आणि ह्यांच्या नावे जो पुरस्कार आहे तो खरोखरच आमच्यासाठी एक प्रतिष्ठेचा मानाचा असा क्षण आहे आमच्यासाठी. आणि नक्कीच आम्ही आचार्य अविनाशी सेवा पुरस्कारानंतर त्यांना अपेक्षित असलेलं समाजकार्य करण्यासाठी कार्यरत राहू. जाता जाता आमच्या दर्शकांना आपण काय संदेश देणार? दर्शकांना हेच मी सांगू इच्छितो की आपणसुद्धा आपल्या सभोवताली जे गुन्हेगार असतात त्यांच्याकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, जेव्हा ते खरोखर मनाने त्यांना पश्चाताप होत असेल त्यावेळी. आणि जर ते चांगल्या मार्गाला जात असतील तर त्यांना प्रोत्साहित करा आणि त्याचबरोबर जे वाईट प्रवृत्तीचे आहेत त्यांनासुद्धा बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. गुन्हेगार निर्माण होणार नाहीत अशी काळजी घ्या. आणि नेदरलँडला एक उदाहरण देतो, नेदरलँडला कारागृहांमध्ये बंदीवानच नसल्यामुळे ती कारागृह आता शासकीय कार्यालयासाठी वापरली जात आहेत, तशी वेळ आपल्याकडे आली पाहिजे. त्या दृष्टीने तुम्हीसुद्धा समाजातील प्रेक्षकांनी प्रयत्नशील राहावे. खूप खूप धन्यवाद. एक महत्त्वाचं म्हणजे जो बंदिवान आहे त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढवावा, त्याचा स्वाभिमान त्याला मिळवावा, यासाठी कार्यरत असलेली ही सेवा. आणि ही सेवा करत आहेत आपल्या मुंबई येथील संस्था आहे रामचंद्र प्रतिष्ठान. आणि या रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोकजी शिंदे आज आपल्याबरोबर होते. त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक निश्चित लक्षात आलं की बंदिवान हा सुधरू शकतो, त्याला जर कधी योग्य दिशा, योग्य ट्रॅक, योग्य मार्ग जर मिळाला तर सुधरू शकतो. आणि ते कार्य अविनाशजी सेवा या पुरस्काराच्या माध्यमातून आता यापुढे करत असलेले अशोकजी शिंदे यांच्यावरती जबाबदारी देखील वाढलेली आहेत. आपण सर्व दर्शकांच्या वतीने अशोकजी शिंदे यांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहतात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. नमस्कार.